20 जून 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी नामे राजकुमार भिभुते हा मार्केट यार्ड परिसरात 5:05 सुमारास संशयरित्या फिरत आहे. त्या प्राप्त बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथकाने सराहित गुन्हेगार राजकुमार पंडित भिभुते वय 42 वर्षे राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे संदीप पाटील व त्यांचे तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने जोडबाईपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर 111/2024 वादवी 454/457/380 हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेलेला माल हस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडीत रिमांड घेतली. त्याचप्रमाणे त्याने व त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांनी मिळून एप्रिल 2024 मध्ये बारामती 2 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल करून त्यातील चोरीचे दागिने काढून दिले आहेत. नमूद पोलीस कोठडी रिमांडमध्ये नमूद आरोपीने सन 2023 साली सोलापूर शहरात यापूर्वी जोडबाईपेठ व फौजदार सावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी 3 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. शहर गुन्हे शाखेने 6 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 389.3 ग्रॅम 38.9 तोळे सोन्याचे दागिने किंमत रुपये 16,04,900 व 17,835 ग्रॅम 17 किलो 835 ग्रॅम चांदीचे दागिने किंमत 6,73,500 तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली निसान कंपनीची कार व चोरीचे सोन्या चांदीचे दागिने वितळण्यासाठी आटणी मशीन व त्याकामी लागणारी साहित्य रक्कम रुपये 5,63,000 असा एकूण रुपये 28,41,400 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रिकव्हर केलेले आहे. यात एकूण जोडबावी पेठच्या 111/2024 केस मध्ये 211.3 ग्रॅम सोने म्हणजे जवळपास 21 तोळे सोने रिकव्हर झालेले आहे. 161/23 या घरफोडीत 5,420 म्हणजे जवळपास 5.5 किलो चांदी रिकव्हर झालेले आहे. CR नंबर 583/2023 यात 62 ग्रॅम सोने. फौजदार सावडीच्या 479/23 या घरफोडीत 115.5 ग्रॅम सोने म्हणजे 11.5 तोळे सोने रिकव्हर झालेले आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या 159/24 या केसमध्ये 10 किलो 440 ग्रॅम चांदीच्या वस्तू रिकव्हर झालेल्या आहेत. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 174/24 या घरफोडीत जवळपास 2 किलो चांदीच्या वस्तू जमा झाल्या जप्त केलेल्या आहेत. एकूण 389.3 ग्रॅम सोने आणि 17 किलो 835 ग्रॅम चांदीच्या वस्तू एवढं जप्त केलेलं आहे. यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत 28,41,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहे. हे क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे. सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, चालक सतीश काटे, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.